अगदी घरच्या घरी आपण रव्यापासून छान असा फ्लफी केक बनवणार आहे. आता क्रिसमस जवळ येणार आहे तर घरच्याच साहित्यातून आपण हा केक बनवत आहे. क्रिसमस स्पेशल हा केक मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो तुम्ही तो शेवटपर्यंत बघा. माझं सर्वांना एक निवेदन आहे, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत बघा. मी इथे काही टिप्स तुम्हाला सांगत आहे. अगदी फ्लफी हा केक झालेला आहे, तुम्ही खूप फ्लफी आणि स्पॉन्जी असा केक मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. स्वागत आहे दीपालीज किचनमध्ये. आज आपण अगदी घरच्या साहित्यामधून कुकरमध्येच हा केक बनवणार आहे, अगदी झटपट आणि जास्त वेळ न लावता. चला तुतीकडे वळूया. आपल्याकडे सुजी हे सगळ्यांकडे अवेलेबल असते आणि सुजीपासून बनवणारा केक हा खूप हेल्थी पण असतो, त्यामुळे इथे एक कप म्हणजे साधारण 250 ग्रॅम इथे मी रवा घेतला आहे. रवा हा कोणत्याही साईजचा असू शकतो. इथे मी बारीकच रवा घेतला, जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता, कारण आपण याला मिक्सरमधून ग्राइंड करणार आहे. त्याच वजनी मापाने मी तुम्हाला सांगत आहे 125 ग्रॅम इथे साखर घेतलेली आहे, म्हणजे 1½ कप मी इथे साखर घेतलेली आहे. आणि हे सर्व जिन्नस आपल्या दोन्ही पण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे, अगदी फाईन अशीच पेस्ट करून घ्यायची आहे. बघा खूप फाईन अशी पेस्ट झालेली आहे, आपल्याला पावडर झालेला आहे. तर इथे मी 1/2 कप म्हणजे साधारण वजनी म्हणाल तर 125 ग्रॅम मी दही घेतलं आहे, 125 ग्रॅम मी दूध घेतलं आहे आणि साधारण 4 चम्मच मोठे मी इथे तेल घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपलं आहे एकच पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहे. मग इथे मी थोडीशी विलायची आहे ते काढली आणि 1 चम्मच साधारण 1/2 चम्मच मी इथे विलायची टाकली आहे. तुमच्याकडे पावडर अवेलेबल असेल तुम्ही पावडर ॲड करू शकता, त्याला छान फ्लेवर येतो, विलायचीचा फ्लेवर येतो. त्याला छान मी असं ग्राइंड करू शक घेतलेलं आहे. बघा अशी याची कन्सिस्टन्सी हवी आहे, अगदी खाली असं केलं तर तो असा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. अशा प्रकारची बॅटरची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता आपण साधारण हे 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे. 10 मिनटानंतर आपल्याला ते आपण हे पाहणार आहोत. त्यामध्ये आपण फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो 1 चम्मच मी इथे टाकून घेतलं आहे. छान मिक्स करायचे चमच्याच्या साह्याने, अगदी फ्लफी हे आपलं बॅटर तयार होतं. बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे, अगदी फ्लफी बॅटर आपलं तयार आहे. आता इथे मी एक टीन घेतला आहे, केकचा टीन आहे, त्यामध्ये बटर पेपर लावलेला आहे आणि त्याला थोडंसं ऑइलने ग्रीस करून घेतलं आहे. छान बॅटर टाकून घेतलं आहे. बदाम पिस्ता आणि काजू, नाही काजू नाही घेतले मी इथे, बदाम पिस्ता आणि यांनी मी गार्निश करून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर आपला गार्निश झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कुकरची गास्केट काढून घ्यायची आहे आणि हे साधारण 10 मिनटं आपण याला 5 ते 10 मिनटंला प्रीहीट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण ही प्रोसिजर करून घ्यायची आहे. त्यानंतर ते बॅटर याच्यामध्ये ठेवायचं आहे. साधारण आपल्याला 30 ते 40 मिनटं इथे बेक करून घ्यायचं आहे. छान मीडियम टू लो फ्लेमवर ह्याला बेक करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त आपण याला 40 मिनटं म्हणजे 40 मिनटं ठेवायचे आहे. अगदी सुंदर हा केक बेक होतो आणि बघा मी इथे तुम्हाला काढून दाखवत आहे. 40 मिनटं मी इथे ठेवलेलं आहे, 40 मिनटं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे. आता इथे एक काळजी घ्यायची आहे, हे गरम असल्यामुळे सांशीच्या साह्याने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि साधारण 15-20 मिनटाला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर सुरीच्या साह्याने आपल्याला याच्या कडा सोडून घ्यायची आहे. बघा अगदी सहज एक कडा निघत आहे आणि याला टर्न करून घ्यायचं आहे. एक प्लेट घ्यायची, याला
टर्न करून घ्यायचं आहे. अगदी सहजेने हा केक आपला निघून जातो. बघा किती सुंदर असा कलर पण आलेला आहे. अगदी घरच्या साईतून इतका छान फ्लफी केक झालेला आहे. थंड झाल्यानंतर याला छान एक बाइंडिंग येतो, त्यामुळे शक्यतो याला थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर याला कटिंग करून घ्यायचं आहे छान. तुम्हाला हवं असेल तर अजून तुम्ही गार्निश करू शकता किंवा असंही तुम्ही डेकोरेट करू शकता. बघा किती सुंदर असा केक झालेला आहे. बघा एक पीस मी तुम्हाला हे कट करून दाखवत आहे. अगदी फ्लफी आणि जाळीदार हा केक झाला आहे. इथे एक तुम्हाला गोष्ट सांगते की हा केक थोडा थंड होऊ द्यायचा आहे, त्यामुळे काय होतं त्याच्यात जे मॉइश्चर आहे ते निघून जातं संपूर्ण. ते मॉइश्चर निघाल्यामुळे याचं जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा एकदम छान असं कापला जातो, कट होतो छान आणि एकदम सॉफ्ट असा आपला केक तयार आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी किंवा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो जर तुम्ही माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.